नमस्कार, मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच जणांचा बदलत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचे जे व्हॉट्सअपवर तुम्ही माझ्याशी बोलता मन मोकळं, कुणाला मैत्रीण नाही आहे, कुणाला आई नाही आहे, कुणाला बहीण नाही आहे, पण तुम्ही जे सगळं मानून माझ्याशी व्हॉट्सअपवर बोलता ठीक आहे. मला तुम्हाला उत्तर द्यायला उशीर होतो, पण ज्यावेळी मी उत्तर देते तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यात जे पाणी असतं किंवा तुमच्या बोलण्यात जो एक भाव असतो त्यासाठी खूप खूप थँक्यू. जगात पैसा कमवणं हेच महत्त्वाचं नसतं, तर माणूस कमवणं सुद्धा किती महत्त्वाचं असतं इथं आल्यावर कळलं आहे. तर खूप खूप धन्यवाद त्या ताईंचे, त्या आजींचे, मावशींचे, कुणी कुणी असेल माझ्यापेक्षा लहान मोठे सगळे, की तुम्ही एवढं मन मोकळं करायचं, मला एवढी जागा दिली आहे तुम्ही, की तुम्ही तुमचं संपूर्ण मन माझ्यापाशी मोकळं करता. जगात मी कट मारत नाही, जगात खूप गोष्टी अशा आहेत, खूप लेडीज खूप प्रॉब्लेममध्ये सापडलेल्या आहेत. मी मला जेवढा प्रयत्न करता येतो तुमच्यासाठी करत असते, पण फक्त मी तुमच्यापाशी लगेच पोहोचेल, तुमच्या मेसेजवर लगेच पोहोचेल असं होऊ शकत नाही, कारण आपली फॅमिली आहे 2 लाखाची. 15 ते 20 हजार मेसेज रोजचे असतात. मी वाचू शकते का? तुम्ही विचार करा, तुमच्या जर ह्याच्यावर 30-35 मेसेज आले तर तुम्हाला किती गोंधळ होत असेल, कुणाचा वाचावा, कुणाला काय उत्तर द्यावं, तीच परिस्थिती माझी होत असती. मग तुमचं जेवढं माझ्यावर प्रेम आहे तेवढंच माझं तुमच्यावर प्रेम आहे. फक्त समजून घ्या की ताई थोडीशी उशिरा पोहोचेल तुमच्यापाशी, पण पोहोचणार सगळ्यांपाशी, सगळ्यांचं ऐकणार, एकूण एक गोष्ट ऐकणार. मला दिवसभर नाही वेळ झाला तर मी रात्री झोपताना तुमच्या सगळ्या ऐकत असते की कोण काय माझ्याशी बोलतंय, कोण कोणत्या अडचणीत आहे. त्यामुळे तुम्ही लिहित म्हणत जा, व्हॉइसवर टाकत, जास्तीत जास्त व्हॉइसवर टाकत जा. टायपिंगकडे माझं लक्ष नसतं कारण तेवढा वेळ नसतो मला. टायपिंग कुठं करा? तुमचा स्क्रीनशॉट, तुमचा पत्ता आणि तुम्हाला काय हवं आहे ते इथं टायपिंग करा, बाकी कुठंही टायपिंग करू नका. बाकी माझ्याशी तुम्ही बोलत चला, म्हणजे मला काम करता करता ते ऐकायला येतं आणि खरोखर कळतं की तुमच्या काय अडचणी आहेत, कारण व्हॉइसचं ज्ञान आहे मला, त्याच्यामुळं मला ते कळतं की तुम्ही किती अडचणीमध्ये आहात ते. तर चला, हा झाला थोडासा इमोशनल सुरुवात, पण जाऊ दे. वॉटर बॉटल कोणी कोणी नाही बुक केली अजून वॉटर बॉटल, चला पटपट पटपट वॉटर बॉटल बुक करा, कारण पाणी, वॉटर बॉटल म्हणजे पाणी हे एक असं आहे की पृथ्वीवरही पाणी जास्त आहे, 70% प्रमाण आहे, आपल्या शरीरातही 70-75% पाणी आहे. म्हणजे पाणी हे आपल्यासाठी अमृत आहे, पाण्याशिवाय काहीच नाही आहे. म्हणून वॉटर बॉटल ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यात या वॉटर बॉटलमध्ये आहेत क्रिस्टल. तर क्रिस्टल किती पॉवरफुल असतात हे सगळ्यांना माहीत आहे. तर वॉटर बॉटलला वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, लवकर लवकर बुकिंग करा. ऑक्टोबरपर्यंत बुकिंग केले नाही तर जानेवारीत वगैरे सुद्धा तुम्हाला बॉटल मिळू शकते. त्यामुळं बुकिंग पटपट करा, मला तशी ऑर्डर तयार करता येते. म्हणून मी सांगत असते बुकिंग निम्मे पैसे भरा, पण बुकिंग पटपट पटपट करा. तर वॉटर बॉटलला अफर्मेशन द्यायच्या, वॉटर बॉटलवर एंजल नंबर आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. वॉटर किती महत्त्वाचं आहे, आता या वॉटर असो कुठलंही वॉटर असो, व्हिडिओ थोडासा दुसरा आहे, पण मला वॉटर बॉटलबद्दलच थोडंसं की पाणी पिताना तुम्ही एक लक्षात घ्या, वॉटर बॉटल मी का तयार केली. पाणी पिताना तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर तिथले जे वेटर असतात त्यांच्यावर त्यांचे अधिकारी ओरडत असतात, किंवा त्यांच्या डोक्यात काहीतरी, ती गरीब लोकं असतात, त्यांच्या डोक्यात 100 प्रश्न असतात, किंवा आजकालची पोरं वाईट वाईट त्याच्यावर मोबाईलवर बघत बघत सुद्धा आपल्याला पाणी आणून देत असतात. तर ही एनर्जी, पाणी ही एनर्जी, पाणी आत इंटेक करताना पाणी एक अफर्मेशनच गेलं पाहिजे. पाणी फार मोठं आपलं वाईट पण घडवू शकतो आणि फार मोठं चांगलं पण घडवू शकतो. त्यासाठी मी वॉटर बॉटल तयार केली आहे की 75% पाण्यानं अफर्मेशन दिलेल्या या 1000% सक्सेस होत असतात. तर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि तिथं जर एका वेटरनं तुम्हाला पाण्याची बॉटल किंवा पाणी आणून दिलं तर तो ते टॅप सोडून आणेल किंवा बॉटल ओतून आणेल, त्यावेळी तो त्याच्या मनात ते विचार चालू असतात, आपल्याला इथं मालक ओरडेल का, आपल्याला घरी जाऊन असतात तांदूळ नाही आहेत, आपल्याला असं आहे, आपल्याला तसं आहे, म्हणजे त्याचे एक विचार निगेटिव्ह असू शकतात किंवा त्याच्या डोक्यात जे विचार असतात ते असू शकतात. तेच पाणी तो काढत काढत आपल्यापाशी घेऊन येतो, भले तो आपल्याला हसून हसून सर्व करतो, पण
त्याच्यामध्ये त्या इंटेन्शन सगळ्या गेलेल्या असतात आणि ते पाणी आपण इनटेक करतो आणि त्यानंतर कधी कधी हॉटेलच्या बाहेर आल्यावर एकदम आपली चिडचिड होते. कधी कधी कुणाच्या घरी गेल्यावर आपण पाणी नुसतं पाणी किंवा चहा पिऊन येतो पण बाहेर आल्यावर आपल्याला भयानक चिडचिड होते. का? ती तुमची मैत्रीण असते, बहीण असते, आई असते, ती चहा करते, करताना तिच्या डोक्यात तिचे विचार असतात. चहा टाकताना, साखर टाकताना, हे असं झालं, तसं झालं, मी एवढी दुःखी आहे, ही एवढी सुखी आहे, असं का झालं, तसं का झालं, लाख भांडगडी. हसतमुख आणि चहा आणि पाणी तुमच्या पुढं येतं पण ते देताना आतमध्ये इंटेक त्यामध्ये कशा इंटेन्शन घातलेले असतात सगळे की निगेटिव्ह आणि ते तुम्ही पिता आणि तुम्ही बाहेर आल्यावर तुम्हाला हे सगळं घडायला सुरुवात होते. म्हणून कधी पण वॉटर बॉटल द बेस्ट आहे. तुमच्या म्हणजे दिवसभराच्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा एका घोटामध्ये ती काढून टाकेल. आणि स्वतःसुद्धा एक सवय लावा, वॉटर बॉटलमधलंच पाणी असं नाही, तुम्ही ग्लासमध्ये, पेल्यामध्ये, कशातही पाणी जेव्हा घेता तेव्हा त्या पाण्याकडं कितीही तुम्ही घाईत असा, कितीही घाईत असा, नाही काही देऊ शकला ना तुम्ही अफर्मेशन त्याला, तर आय लव्ह यू लिहा, आय लव्ह यू म्हणा, किंवा आय एम मनी मॅग्नेट म्हणा, काहीही म्हणा, आय एम ब्रेव म्हणा, जे काही तुम्हाला, मी हुशार आहे, मी जिद्दी आहे, मी हे करू शकतो, किंवा मी माझ्यावर प्रेम करतो, मी कुणावर प्रेम करतो, मी मनी मॅग्नेट आहे, मी लखपती आहे, मी करोडपती, अरे द्या. तुम्हाला ज्या काही अफर्मेशन द्यायच्यात ना त्या तुमच्या कधी ना कधी आयुष्यात सक्सेस होणार आणि एक पॉझिटिव्ह लाईफ जगण्याकडं तुमचा रस्ता चालू होणार. ज्यावेळी तुम्ही हे शिकाल पाण्याला अफर्मेशन द्यायचं आणि मगच पाणी प्यायचं, त्यावेळी तुमच्या जीवनात तुम्हाला वाटणार नाहीत एवढे बदल येतील. कुणाकुणाला पटलं आजचा माझा हा विषय की वेटर असो, मैत्रीण असो, कुणाच्या घरी गेलेलं वॉटर पिल्यानंतर बाहेर आल्यावर आपल्याला काय होतं, त्यांच्या घरातलं जे वातावरण आहे तेच आपल्या डोक्यात घुमू लागतं किंवा त्या प्रकारचं सगळं ऊर्जा आपल्या अंगामध्ये शिरू लागतात, असा कुणाकुणाला अनुभव आला आहे त्यांनी मला जरूर सांगा. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी एक सुंदरशी टेक्निक तुम्हाला दाखवत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची, उद्या दाखवेल किंवा संध्याकाळीचा व्हिडिओ टाकून देईल, ती जरूर करा, अतिशय उत्तम आहे. तुम्हाला माहीत आहेत माझे लॉचे क्लास चालू आहेत, त्यामुळे नवीन 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 तुम्हाला मी सर्व काही आता शिकवणार आहे, तर करून बघा सगळ्यांनी. आज तुम्हाला हे कुणाला पटलं हे मला सांगा की तुम्ही असं वॉटर पिलंय आणि हे झालंय ते मला सांगा, किंवा हॉटेलमधलं वॉटर, बाहेर कुठलंही वॉटर पिताना एक सवय या सगळ्यांनी लावून घ्या. जर तुम्हाला ही गोष्ट पटली असेल की वॉटर पिल्यावर आपल्याला एक एनर्जी येते, वॉटर नसेल तर डिहायड्रेशननं आपलं काय होतं, मग ते वॉटर जर अफर्मेशन सकट आपल्या पोटात गेलं तर त्यानं काय प्रताप होईल ह्याचा विचार करा. ज्यांना यांना ही गोष्ट पटली त्यांनी एक एक लाईक करा. चला आजच्या व्हिडिओकडे येऊया, तो म्हणजे आज आहे शनिवार. शनिवारी काय करायचं आहे, काय उपाय करायचे आहेत आपल्याला शनिवारी, म्हणजे आपल्याला आपले दिवस पालटू शकतात. श्रावणी अधिक श्रावणी शनिवार आहे, करा या 10 पैकी 1 उपाय, शनिदोषापासून मुक्ती होईल. शनीची साडेसाती चालू आहे, शनीची ढैया चालू आहे, काही नसेल तर जन्मपत्रिकेमध्ये शनी खराब आहे, त्यावेळी काय करावं लागेल की आपल्याला त्यावेळी आपल्याला जन्मपत्रिकेमध्ये जर शनी खराब असेल तर ते आयुष्यभरासाठी असतो. मग त्यावेळी काय उपाय करावे, श्रावणी शनिवारी कसा प्रसन्न करून घ्यावं आपण मारुती रायांना, महादेवांना. श्रावण हा महादेवांचा महिना आहे पण त्यांची सेवा करून आपण शनी महाराजांना सुद्धा खुश करून घेऊ शकतो. साडेसातीमध्ये सुद्धा आपण आनंदी राहू शकतो, साडेसातीमध्ये सुद्धा कुठल्याही लॉस होण्यापासून आपण वाचू शकतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, आज काय ऑफर आहे हे व्हिडिओच्या मी शेवट सांगेल. तर चला श्रावणी शनिवारी आज काय काय उपाय करायचे ते आपण बघूया. तर श्रावणात महादेवांची पूजा केली तर पुण्य हे प्राप्त होतेच, पण त्याबरोबर श्रावणातील पवित्र शनिवारी जर शनी महाराजांची पूजा केली किंवा शनी महाराजांचे काही पदार्थ आपण महादेवांना अर्पण केले, शिवलिंगावर अर्पण केले, तर आपल्याला आयुष्यात आपली 10 गोष्टी मिळून जातात. त्या काय काय त्यात आपण बघूया. जर आपण शनिवारी शिवलिंगांवर कंचे तांदूळ वाहिले तर आर्थिक तंगीतून आपण दूर होतो. एक तांब्याभर पाणी, एक मुठ्ठी तांदूळ, बस आहे. महादेवांना सांगा माझ्या आर्थिक तंगीत दिवस चाललेत बाबा, सुधारा माझे दिवस, सुधारा, बघा तुम्हाला काय प्रताप पडतोय. तो श्रावणी अधिक आणि श्रावण पुढचा श्रावण, चारीही आठीही शनिवारी गेला पण करून बघा
आर्थिक तंगीतनं कधीही हा उपाय करू शकता शनिवारी तुम्ही, श्रावणी असं नाही, कधीही शनिवारी आर्थिक तंगीमध्ये सापडला असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. कुणी आजारी घरात असेल तर गाईच्या तुपाचा अभिषेक म्हणजे 2 चमचे गाईचं तूप महादेवांना अभिषेक करा, त्याच्यावर गरम पाणी थोडंसं घाला आणि परत गार पाणी घाला. आजारपणातनं मुक्ती मिळते एवढा सुंदर उपाय आहे, त्यामुळे शनिवारी हा उपाय करायला सुद्धा काही हरकत नाही. ज्यांना यापैकी ज्या अडचणी असतील त्यांनी आजचा हा उपाय जरूर करा. श्रावणी शनिवारी किंवा शनिवारी तीळ महादेवांना अर्पण केले तर दुःखापासून सुटका होते. काहींच्या आयुष्यात दुःख 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 लागोपाठ, एकामागं एक चालूच असती गाडी, नशीब असतं ते त्यांचे कर्म असतात, तर हे करून बघा त्यातून सुद्धा सुटका होईल. श्रावणी शनिवारी मधाने अभिषेक केला तर शनि दोषापासून मुक्ती होते, म्हणजे पत्रिकेतला जरी शनि दोष असेल तरी सुद्धा त्यापासून मुक्ती होते. म्हणून कायमस्वरूपी केला तरी चालेल, शनी महाराजांना मधाचा अभिषेक करावा, शनिदोष निष्फळ होतात. शनीला शनी महाराजांना किंवा शनिवारी काळे कंबल दान केले तर 7:30 मधील वाईट काळापासून सुटका होते. शनिवारी काळे कंबल दान केले, महादेवाच्या समोर बसलेले असतील किंवा शनी महाराजांच्या समोर बसलेले लोक असतील त्यांना जर काळे कंबल दान केले, कोणा गरजूला गरीबाला कोणालाही काळे कंबल जर दान केले तर आपल्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहत नाहीत. आणि वाईट काळ, 7:30 जो वाईट काळ असतो महत्वाचा, तो निघून जातो. त्याला आपल्याला आपण त्याला साथ देऊ शकतो, तेवढे कणखर आपल्याला ते बनवतात. आहे 7:30 येणार आहे पण मन कणखर आहे, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. पिंपळाच्या झाडाला पाणी द्या शनिवारी, आज शनिवार आहे, पिंपळाच्या झाडाला जरूर दर शनिवारी पाणी देत जा, गोड पाणी देत जा. पाण्यात 2 चमचे दूध घालत जा, थोडीशी साखर घालत जा आणि ते गोड पाणी पिंपळाच्या झाडाला देत जा. त्याचप्रकारे पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा मारत जा, मोहरीच्या तिळाचा तुपाचा कोणताही दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दर शनिवारी लावू शकता. पितृदोष ज्यांना असेल, ज्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितला असेल, त्यांनी सकाळ सूर्य उगवायच्या आधी पिंपळाच्या झाडाला आंघोळ करून पाणी घालून तिथं कणकेचा दिवा मोहरीच्या तेलाचा लावून आला तर पितरांना आपल्या शांती भेटते आणि पितर खुश होतात. तेही तुम्ही दर शनिवारी करू शकता. मुंग्यांना पिंपळाच्या झाडाखाली शक्यतो काळ्या मुंगळ्या कीटक छोटे मोठे काहीतरी असतात तर त्यांना आपल्याला खिसलेला खोबऱ्याचा चुरा रवा आणि साखर एकत्र करून थोडीशी जर तिथं आपण घातली तर जगातला सगळ्यात लहान जीव त्याचं पोट आपण भरल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि शनीच्या 7:30 मध्ये हेच पुण्य उपयोगी येतं. तुम्ही कितीही पापं केली असेल तर त्याच्या जोडीला तुम्ही पुण्य किती केली आहेत हे शनी महाराज बघतात, त्यामुळे त्या 7:30 चा त्रास होत नाही. त्यामुळे हे छोटे छोटे उपाय 7.5 वर्ष करत राहा, नाही तर आयुष्यभर करत राहा, असे हे उपाय आहेत. जव महादेवांना जव वाहिल्यामुळे सुख समृद्धी जीवन जग होतं, त्याचप्रमाणे कर्जातून मुक्ती होते, आवक वाढते आणि आपल्याला एक चांगलं जीवन जगण्याकडं आपली वाटचाल होते. श्रावणी शनिवारी किंवा कोणत्याही शनिवारी एखाद्या खाऊच्या पानावर एखादा खिळा, काळे तीळ आणि 1 रुपयाचे नाणे असे शनी मंदिरामध्ये आपण ठेवले तर सर्व पाप नष्ट होतात असं सांगतात, हे सांगतं सर्व ग्रंथ हे सांगतात की या प्रकारे जर केलं, शनी महाराजांची आपण पूजा केली, एका खाऊच्या पानावर एक नाणं घेतलं, थोडेसे तीळ घेतले आणि ते शनी महाराजांच्या पुढं ठेवले, जर तिथं कुठं नाही ठेवू दिले तर पिंपळाच्या झाडाखाली ठेवा, पण त्यावेळी खिळा 2 मिनटं ठेवा, 3 मिनिटाला खिळा काढून आणा आणि आपल्या घरात व्यवस्थित ठेवा. इथं तिथं खिळा टाकू नका, कोणाच्या पायाला कोणाला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी जरूर घ्या. पण यामुळे सर्व पाप नष्ट होतात, का थांबले मी की पाप नष्ट होतात हे बोलणं पण मला थोडंसं अवघड झालं, म्हणून की असं केल्यानं पाप नष्ट होतात, पण मी या मताची आहे की पापच करू नका. प्रत्येकाला समजून घ्या, जेवढं तुम्हाला प्रेमानं वागता येईल, जेवढं तुम्हाला चांगलं बोलता येईल तेवढं बोला, म्हणजे आपल्या पापाच्या आयुष्यात आपले खडे पडत नाहीत आणि मग शनी महाराजांना भेटायची काही गरज नाही. कारण पाप केलं तरच शनी महाराज शिक्षा देतात, किंवा कुंडलीत जर शनी पापग्रह आपला शनी जर नीचचा स्थानी असेल तरच आपल्याला त्रास होतो, नाही तर शनीच्या 7:30 मध्ये माणूस जगायला शिकतं, माणूस करोडपती सुद्धा होतो आणि माणूस रोडपती सुद्धा होतो. याला गरजेचं आहे आपलं पाप पुण्य, तर पापच करायची नाही म्हणजे आपल्याला बाकीची वेळ येत नाही आणि जे आजपर्यंत होऊन गेलेत आपल्या हातनं त्याच्यासाठी हे उपाय आहेत. हे पूर्ण श्रद्धेनं जर आपण करत राहिलो तर या सगळ्यातनं आपली सुटका होते.
व्हॉट्सअपला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आहेत ताई. 1 तारीख जवळ आली आहे, आमचे पगार होतील, तोवर तरी तू हे सगळे चालू ठेव आमच्यासाठी ताई, प्लीज ताई प्लीज, असे खूप सारे मेसेज आहेत की ताई ऑफर चालू ठेव, 1 तारखेला पगार होतील, त्यावेळी आम्हाला या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. तर ठीक आहे, मी तुम्हाला शब्द देते की 15 ऑगस्टपर्यंत मी या ऑफर सगळ्या आहेत या चालू ठेवते. मध्ये आधी एखादी ऑफर मला ज्यादाची काढता आली तरी मी काढीन. की आजची ऑफर लक्षात घ्या, मी बरोबर 12 वाजता ऑनलाईन येत आहे. तर 12 वाजता ऑफर आहे नवग्रह यंत्र, नवग्रह चौकी, शुक्र मणी, ब्ल्यू टॉवर, शनीचं ब्रेसलेट, या 5 गोष्टींवर आहे तुम. आणि हां, श्रीयंत्र अधिक महिना आहे, पुढचा श्रावण महिना आहे, दिवाळीत उपयोगी पडेल, परत मिळणार नाही, सोडू नका अजिबात. पिरॅमिड म्हणजे लक्ष्मी पिरॅमिड हे आपल्या घरात दुकानात पाहिजे, एका घरात 2 झाली तरी चालतात. हे तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता, तुम्ही बहिणीला, भावाला, रक्षाबंधनाला हे सगळं गिफ्ट देऊ शकता. यासारखं दुसरं काय गिफ्ट देणार आहे तुम्ही? 1000 रुपयाची साडी घ्यायची किंवा काय करायचं, यापेक्षा जर हे दिलं तर जसे तुमची बहीण धार्मिक असेल तर, नाही तर तुमची बहीण तेच तुमच्या डोक्यात घालेल म्हणाल साडी घ्यायला काय झालं होतं असं सुद्धा होऊ शकतं. पण गिफ्ट द्यायला 520 राजा, तुम्ही त्यांच्या त्यांच्या नावावर एक एक करून घेऊ शकता. 520 राजाला सुद्धा मी ऑफर ठेवत आहे 15 ऑगस्टपर्यंत. तर 520 राजा, नवग्रह चौकी, नवग्रह यंत्र, लक्ष्मी यंत्र, आणि काय होतं आपलं अजून जे काय असेल ते शनीचे हे ब्रेसलेट, हे सगळं आपण ऑफरमध्ये ठेवत आहोत. तर चला ऑफरचा लाभ घ्या सगळ्यांनी, 12 तारखेला ऑनलाईन या. आणि प्लीज, मी तुम्हाला पाण्याची गोष्ट एक एक रोज सांगेल की मला खूप काही सांगायचं आहे तुम्हाला या बॉटलबद्दल, पण तेवढा व्हिडिओ करू शकत नाही आहे, वेळ करू शकत नाही आहे. तर प्लीज सगळ्यांनी बॉटल बुक करा, सगळ्यांनी बॉटल घ्या, निम्मे पैसे भरा. सप्टेंबर ऑक्टोबरला तुमचे नंबर येणार आहे, तोवर तुम्ही परत एकदा पैसे भरू शकता. त्यामुळे चर्चा करा माझ्याशी, पण बॉटल सगळ्यांच्या घरात ही हवीच आहे, एवढी सुंदर आणि एवढी परिश्रम मी तिच्यासाठी घेतलेली आहे. तर वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही बॉटल पण बुक करू शकता. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ, तर जरूर कमेंट करा. आणि चला, आजचा व्हिडिओ इथं संपूया, परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तो बाय बाय.